सीके मराठी मध्ये आपलं स्वागत आहे। सीके मराठी। आजाद मैदानातील आंदोलन तात्पुरते स्थगित केल्याची घोषणा भाजपा आमदारांनी केल्यानंतर सुद्धा सांगलीतील एसटी कर्मचारी आपल्या संपावर ठाम आहेत। विलिनीकरणाशिवाय माघार न घेण्याचा निर्णय सांगलीतील एसटी कर्मचाऱ्यांनी घेत आपले आंदोलन सुरूच ठेवले आहे। तर दुसरीकडे सांगली डेपोत 73 कर्मचारी रुजू झाले असून यामध्ये 50 चालक आणि 23 वाहकांचा समावेश आहे। हजर झालेल्या कर्मचाऱ्यांकडून सांगली जिल्ह्यातील 9 मार्गावर एसटी वाहतूक सुरू करण्यात आली आहे। आतापर्यंत 50 अधिक बस फेऱ्या झाल्या असून अजूनही एसटी कर्मचारी कामावर हजर होण्यास येत असल्याने उद्यापासून सांगली एसटी डेपोतील एसटी वाहतूक ही काही अंशी पूर्वपदावर येण्याची शक्यता आहे। तर मुंबईत भाजपा आमदारांनी आंदोलन तात्पुरते स्थगित केल्याचा निर्णय घेतल्यानंतर सांगलीत मात्र भाजप नेते माजी आमदार नितीन शिंदे यांनी आंदोलनस्थळी जाऊन आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्णय जाहीर करीत राज्य सरकारवर जहरी टीका करत न्याय मिळेपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा इशारा दिला। सीके मराठी न्यूज सांगली प्रतिनिधी नंदकुमार बागडे। राज्य शासनामध्ये विलीनीकरण करा आणि एसटी कर्मचाऱ्याला राज्य सरकारी कर्मचाऱ्याचा दर्जा द्या या मागणीसाठी संपूर्ण राज्यभर आणि सांगली जिल्ह्यामध्ये एसटीच्या कर्मचाऱ्यांचं आंदोलन सुरू आहे। काल राज्याचे परिवहन मंत्र्यांनी जो एसटी कर्मचाऱ्यांच्या समोर प्रस्ताव ठेवलेला आहे वेतनवाढीचा, तो राज्यातल्या एसटीच्या कर्मचाऱ्यांना आणि सांगली जिल्ह्यातल्या एसटी कर्मचाऱ्यांना अजिबात मान्य नाही। त्यांची मुख्य मागणी एसटी महामंडळाचं विलीनीकरण हे राज्य शासनामध्ये करा, या मुख्य मागणीसाठी हे आंदोलनासाठी बसलेले आहेत। 2016 ते 2020 आणि 2020 ते 2024 असे 2 एसटी महामंडळाचे कामगारांच्या बरोबर जर करार झाले असते तर काल जी वेतनवाढ दिलेली आहे त्या वेतनवाढीपेक्षा जास्त वेतनवाढ त्या ठिकाणी ह्या एसटीच्या कामगारांना मिळाली असती, म्हणून त्यांना ही मागणी मान्य नाही। जोपर्यंत एसटी महामंडळाचं विलीनीकरण एसटी राज्य शासनामध्ये होत नाही तोपर्यंत हा संप चालू राहणार। आज जरी एसटी महामंडळातल्या कर्मचाऱ्यांना राज्य सरकारनं वेतन वाढ दिली असली तर ती वेतन वाढ देण्यामागं या एसटी महामंडळातल्या कर्मचाऱ्यांच्या मध्ये भांडण लागली पाहिजे आणि हा जी वेतन वाढ दिली आहे ती वेतन वाढ द्यायला एसटी महामंडळाकडे पैसे असले पाहिजेत, ते पैसे नाही आहेत, म्हणून ही टाकलेली एक गुगली आहे आणि हे आंदोलन मोडण्याचा हा एक डाव आहे। पण ह्या डावाला ह्या राज्यातले एसटी महामंडळाचे कर्मचारी फसणार नाहीत, म्हणून हा संप चालूच राहील। ह्या संपामध्ये शेवटचा कर्मचारी